उस्मानाबादमध्ये सोयाबीन पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे कृषी कार्यालयामधल्या खुर्च्यांची या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो उस्मानाबादमधली ही दृश्य आहेत. उस्मानाबादमध्ये सोयाबीन पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ या आमच्या प्रतिनिधी मुस्तान मिर्झा सध्या आपल्याबरोबर आहेत. मुस्तान, काय नेमकं हे सगळं घडतंय आणि उस्मानाबादमध्ये कुठे हे सगळं झालेलं आहे, काय आता त्यानंतरची परिस्थिती नेमकी कशी आहे? एकूणच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं होतं आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे सोयाबीनचं पीक हे इतकं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं पीक विम्याकडे लक्ष होतं. मात्र मूग आणि उडीदाचा पीक विमा आला आणि सोयाबीनचा आला नव्हता. त्याच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी कृषी कार्यालयात गेले होते. तिथे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे या स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिथे तोडफोड केली आणि यापुढे जर पीक विमा आणि नुकसान भरपाई नाही मिळाली तर मंत्र्यांना सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यात येऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. बरं, ठीक, धन्यवाद उस्मान मुस्तान दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. मुस्तान मिर्झा आमचे प्रतिनिधी उस्मानाबादमधून आपल्याबरोबर होते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा राडा आपण पाहू शकतोय. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे. नुकसान भरपाई आणि पीक विमा संदर्भातली माहिती आणि त्या पुढची प्रोसेस झालेली नाही, त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात.